मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री एका बसला आग लागल्याची घटना महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर घडलेली आहे. बसमधील सगळे प्रवासी गाड झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. सुदैवाने बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप बचावलेले आहेत. मध्यरात्री 2:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे. यामध्ये बसमध्ये 19 प्रवासी होते. सुदैवाने ते बचावलेले आहेत. मग आणि मी म्हटलं ना तिला उठ उठ म्हणते, मी नाही उठत आहे, तू म्हणते जा.